माझं एक काम आहे, करशील? अरे एक काय, किती बी आणि कसले बी काम असं, करीन मी तुझ्यासाठी. आमच्या जेडीची काळजी घेशील? एवढी तर जेडीची काळजी वाटते, कशाला जायचं तिकडं, इथं काळजी घेत बसायचं ना, मला कशाला सांगायचं. एवढ्या दिवसांना फोन करून साधी माझी चौकशी पण नाही केली. मला नाही गरज त्या जेडीची काळजी घ्यायची. पण मला आधी वचन दे, मी तुला जे काम सांगेन ते तू कोणाला सांगणार नाही. पण असं का म्हणलं असेल आजा? जम्या, तेरे स्वेटर को टाका मार के रखा है और कुछ करने का है क्या? नहीं. कुछ करना है ना तो तेरे दोस्त का घर. शीतल का? हाँ. क्यों, अब क्या किया उसने? मामीन तिच्या घरी जाऊन टांगा उठवलाय. का, आता काय झालं? काय नाही, त्या जयडीच्या लग्नाचा आजल सांगायचं नव्हतं बहुतेक, तेनं सांगितलं. मग काय, मग आम्ही ऐकतो होय. मामीनं तिच्या घरी जाऊन लई दंगा केला, नुसता राडा झाला. आणि तू होतास होय तिथं? आपण कुठंच नसतो पण सगळीकडे असतो. पण आजला हिनं सांगितलं कशावर ना? ही सोडून त्या आजच्या दुसरं कोण कॉन्टॅक्ट मध्ये आहे होय, आणि हिला चागा पण असतोय असला. पण आता ती बी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही. ते रुकया पता. फिर तेरे को किसने पता है कि वो उसके कॉन्टेक्ट में करके? ए, मेरे को सब पता होता है. जा, खाना खा जा. हाँ. यास्मीन, एक बात मेरे को बता, शीतल और आजा का कुछ तो चल रहा है क्या? खरं काय होय तर? तुला कोणी काही सांगितलं का? नाही सांगितलं नाही. पण पण काय? काय नाही, जर काय दोघांमध्ये असेल ना तर तिला आत्ताच सांग, त्या आजचा काही भरोसा नाही. का, काय झालं आता? काय झालं नाही, पण तो शीतलीच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि त्या जयडीच्या बी. हा मग पागल आहे क्या? मग काय? मग आता शीतली त्याची फ्रेंड आहे आणि जयडी मामाची मुलगी, कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर काय होतंय? त्याला काय होतंय कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर? तो इकडे शीतलीला खेळतोय आणि तिकडे जयडीला बी खेळतोय. नाही नाही, आजी असं कधीच नाही करणार. नाही आजी असं कधीच करणार नाही, तू काय तुला सगळं सांगून करते होय. यास्मीन मी असं करतो, यास्मीन मी तसं करतो. अरे आजीला मी चांगली ओळखते म्हणून म्हणत्या. ए तुला काय माहित पोरं कशी असतात, मला विचार की तू, सगळ्या गावची खबर असते मला. तुला सांगतो, दोन दगडावर पायटून उभा तो आजा. तेरे को लय लागता आजा आजा. एक दिन देखो वो क्या करता है. भारतीय सेना दुनिया की सबसे सख्त सेना मानी जाती है. दुनिया को जो नामुमकिन लगता है वो हमें मुश्किल ही नहीं लगता. कोई भी आपत्ति हो, कितना भी बड़ा संकट हो, भारतीय सेना एकमात्र सेना है जो हर वक्त डटी रहती है. आसाम का घना जंगल हो, चाइना बॉर्डर हो, राजस्थान का रेगिस्तान हो या सियाचिन की बर्फीली जगह, कुछ भी हो, टेम्परेचर 40 डिग्री हो या -40 डिग्री, भारतीय सेना ना कभी झुकी है ना कभी हटी है. वक्त कैसा भी हो, फौजी सख्त होना चाहिए. इसलिए आपको सख्त होना है और सख्त होने के लिए आपकी बाहें मजबूत होनी चाहिए. जिन बाहों में बंदूक ताने आप देश की सीमा पर खड़े रहोगे. तो बाहें मजबूत बनाने के लिए 100 पुशअप्स मारने हैं.
तैयार हो? यस सर। गुड। पोजीशन। वन, अप, टू, अप, थ्री, अप, फोर, अप, फाइव, अप। One, up, 52, up, 53, up, 54, up. Thank you, one, up. सभी को सख्त बनना है. Up. अच्छी बात है. Up. तो का तो आंकड़ा आप पार कर लोगे, लेकिन अपने देश के लिए और 10 पुशअप्स कौन मारेगा? 98, अप, 99, अप, 100, अप. वेरी गुड, शाबाश, यही जज्बा चाहिए. अब अपनी मां के लिए और 10 पुशअप्स कौन मारेगा? 127 का रिकॉर्ड है जो आज तक किसी ने नहीं तोड़ा. देखते हैं आज कौन तोड़ता है. अब अपनी गर्लफ्रेंड के लिए 10 पुशअप्स मारने हैं और रिकॉर्ड भी तोड़ना है. ओए बस्कर बस्कर, जितना तू उसके लिए जान दांव पर लगा रहे ना, वैसे देश के लिए भी लगाओ. यस सर। ऐसी स्माइल उसके चेहरे पर भी हमेशा रखना. फौजी के औरत की आंखों में आंसू नहीं, अंगार शोभा देते हैं. घरचे काय बोललंय का? अग नाही, ते झोप झाली नाही ना म्हणून डोळे असे दिसतात. मला सांगतेस वय? सांग लवकर काय झालं ती. अग खरंच काय नाही झालं. वैसे तो मी एक बात बोलने आई थी, लेकिन अभी बाद में बोलती. अभी तेरा मूड ठीक नहीं है ना. ऐ मला काय नाही झालं सांग. नाही नको बाई, नंतर सांगते. सांग म्हणते ना, सांग. शितले मला लय काळजी वाटते ग. कुणाची? तुझी. माझी का? असच यास्मीन. काय झालंय ते खरं सांग. अग खरंच काय नाही. तुला माझी शपथ आहे. सांग काय झालंय ते. अग
जम्या जम्या पता राहता की आजीचा काही भरोसा नाही म्हणून म्हणजे म्हणजे आता तुला कसं सांगू ऐ सांग पटकन भरोसा नाही म्हणजे वो जम्या बता राहता की आज शीतलीच्या बी कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि जयडीच्या बी कॉन्टॅक्ट मध्ये आहे पण मी त्याला म्हटलं की शीतली त्याची फ्रेंड आहे आणि जयडी मामाची मुलगी मग कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर काय होतंय मग काय म्हणला मग म्हणाला की आज शीतलीला बी खेळवतोय आणि जयडीला बी खेळवतोय नाही नाही आज असं कधीच करणार नाही मे बी वैज बोली उसको पण म्हणाला तुला नाही माहित पोरं कशी असतात ती आज दोन दगडावर पाय ठेवून आहे पण शीतले तू नको काळजी करू आजच्या मनात जडी बद्दल काय बी नसणार शीतले आमच्या जयडीची काळजी घेशील मग काय लका फोनवर बोलल्यापासून चेहरा कसला खुललाय नाही असं काय नाही गंडीव मला आता आता गंडवायचं काय तर खरं ते सांगतोय बरं बाबा तुझंच खरं अरे बाबा खरंच मला एक सांग की शीतलीला सांगितलंस कर हेच की आपलं ट्रेनिंग कसं चालत ते हा ते माहिती दिलं सगळं हुकलेल्या ते विचारतोय का मी हाय का तूच म्हणलंस की ट्रेनिंगच सांगितलं का म्हणून हा तरी तुला म्हणलेलं तर राहुल्या संघ ना कंड म्हणून का काय झालं अजिबात काय नाही झालं अर शीतलीला तुझ्या मनात काय आहे सांगितलं का ते विचारते मी नाही का राहिलं का मला वाटलं तू सांगितलंच म्हणून एवढं खुश आहेस नाही सांगितलं सांगणार बी नाही आजा लका बावळपणा करू नकोस तुमचं एकमेकांवर प्रेम आहे का नाही पण त्या प्रेमाचं पुढे काय होणार नाही काय होणार नाही म्हणजे लका तू आतापासून असं करायला लागलो कसं व्हायचं तू डाक डायरेक्ट बोलून काय प्रॉब्लेम होत नाही आणि काय झालं की माहीत की तुमच्या संघ नाही रे कॅप मी नाही सांगणार मी क्या तुला माहिती की मी का सांगणार नाही ते आणि तिने विचारलं तर मग काय म्हणशील सांग की तिने जर का मला विचारलं ना तर हो म्हणत असतो मी घाबरलो की
एक सांगायचं होतं. सांग की. जमे यास्मिनला सांगत होता आजच्या दोन दगडांवर पाय ठेवून आहे म्हणून. अयो दोन दगडावर मज्जी म्हणजे अजय मला आणि जेडीला बी खेळतोय. तो जमेला सांगल पण तुला तस वाटतय का? नाही पण मला टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? मला काय कळून झालं माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे तरी ते मला का फोन करत नाही. नाही माहित अग त्यानं मला रविवारी फोन केला होता आणि तुझ्या बद्दल चौकशी बी करत होता. पण ते दुसऱ्या नंबर वर का फोन करत नाही? काय तर प्रॉब्लेम असेल ग. पण जम्या सांगतोय तस आज कधीच वागणार नाही. मला त्याच फुल कॉन्फिडन्स आहे. मला काय कळून झालंय. आपण बेळगावला जाऊ चल. काय सारखं बेळगावला जाऊया बेळगावला जाऊया लावलेस? त्यानं जाऊ फोन केला होता तेव्हा गेलीस फोन टाकून. सगळेजण तेच बोलू नका आता. सगळी म्हणजे आणि कोण बोलल? कोण नाही रावल्या. जम्या अस का बोलला असल? शीतल तू त्या जम्याच काय बी ऐकू नको. तो काय पण बडबडत असतो. अरे पण काय माहित नसताना असच का बडबडल? शीतल आज तो ओळखतो का आपण? पण मला तर लई टेन्शन आले. आजला भेटून बोलल्याशिवाय मला काही चैन पडायचं नाही. अग पण आजचा फोन येईल तवा विचारू की आपण त्याला? नाही तवर मी नाही वाट बघू शकत. वाट बघू शकत नाही म्हणजे? म्हणजे आताच्या आता जायचं आजला भेटायचं आणि जे काय असेल ते क्लिअर करून टाकायचं. अग बेळगाव काय तुला जवळ वाटलं वय? आणि घरी काय सांगणार आहेस? माहित नाही सांगू काय तर. काय तर सांगू म्हणजे काय? उद्या घरी बिरी कळलं ना तर किती प्रॉब्लेम होतील माहित आहे ना. रावल्या आता तू उगाच भीती घालू नकोस. जे व्हायचं ते होऊ दे. आर पण मला जायचं म्हणजे जायचंय. शीतल उगाच गडबडीत निर्णय घेऊ नको. ऐक माझ. रावल्या मला जीव नकोसा झालाय र. एक क्षण सुद्धा त्याच्याशिवाय करमत नाही. त्याच्या मनात काय चाललंय हे मला कळलंच पाहिजे. जीव जुरतोय रे माझा. शीतल कळत मला तुझ. कोणाला काय कळत नाही. मी जाऊन त्याला भेटणार आहे आणि त्याला विचारणार तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही. मग त्याच उत्तर काय बी असू दे. एक तर हो नाहीतर नाही. पण हे असं जुरत मला नाही जगता येणार. शीतल शांत हो जाऊ द्या आपण. नक्की हो नक्की.